नागपूर मध्ये पावसाने धुमाकूळ घातला, यानंतर आता नगर जिल्ह्यात ही जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। शेतकरी आनंदित झालेत। जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 10 दिवस अक्षरशः कोरडे गेले होते। जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती। दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही जोर धरत आहे। अशा परिस्थितीत नगर शहर आणि जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी पुनरागमन करत सर्वांना खुश केलं। नगर जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला। पुढील 2 दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासहित पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचा आवाहन नागरिकांना केले। पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला होता। पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र जवळपास 2 तास शहरात आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। अहमदनगर शहरामधील गल्ली बोळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळाली। गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेला पाऊस फक्त दिलासा देणारच आहे। जिल्ह्यातील दुष्काळ हटण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची खरी गरज आहे। अद्यापही लहान मोठी धरणं, पाझर, तलाव, बंधारे कोरडीच आहेत। या ठिकाणची भयानक दृश्य आपण पाहतोय। पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा।